काही कलावंत पात्र जिवंत करतात, तर काही कलावंत रंगभूमी जिवंत ठेवतात. काही कलावंत भूमिका जगतात, तर काही कलावंत कलाक्षेत्र जगवतात. काही कलावंत लोकप्रिय होतात, तर काही कलावंत अजरामर होतात. काहींना नाविन्याचा ध्यास असतो, तर काही कलावंतांचा मात्र कला हाच श्वास असतो. असाच कलेचा श्वास आणि कलाविष्काराचा ध्यास मानणारा अष्टपैलू कलावंत म्हणजे विनय आपटे. अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता आणि एक सच्चा माणूस. आज त्यांचा चौथा स्मृतिदिन. त्यानिमित्तानं आज आम्ही या मंचावर विनय सरांना मानवंदना देऊन म्हणणार आहोत, विनय सर तुमच्यासाठी काय पण. अनेक कलावंतांना त्यांनी बळ दिलं, दिशा दिली, आधार दिला आणि त्या जोरावर त्या कलावंतांनी आज इंडस्ट्रीमध्ये स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलंय. त्यातलेच दोन दिग्गज कलावंत आज इथे येत आहेत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया संजय जाधव आणि संजय मोने सरांचं. स्वागत आहे तुमचं आमच्या या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे तुमच्यासाठी काय पण, को पावर्ड बाय शारंगधर पेंटासीड आणि तन्वी हर्बल तन्वी शता. गणरंग ही विनय आपटेंची नाट्यसंस्था. या नाट्यसंस्थेचं नवं नाटक आलंय तोच परत आलाय. आज या नाटकाची टीम सुद्धा या विनय आपटे स्पेशल एपिसोडमध्ये सहभागी होणार आहे. तेव्हा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया या संपूर्ण टीमचं. आज या मंचावर आपण सर्वजण मिळून विनय सरांच्या स्मृती जागवणार आहोत. अभिनयाचा, आवाजाचा आणि कल्पकतेचा सम्राट असणाऱ्या विनय आपटे सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या. संजय दादा, विनय आपटे सर तुझ्या आयुष्यामध्ये, तुझ्या करिअरमध्ये खूप मानाचं आणि मोठं स्थान आहे, तर आम्हाला त्यांच्याबद्दल तुझ्याकडनं ऐकायचं आहे. एका लाईनमध्ये जर सांगायचं तर आज मी जो कोणी आहे तो विनय सरांमुळे आहे. बऱ्याच चांगल्या गोष्टी त्यांनी बऱ्याच लोकांना शिकवल्या. सगळ्यात महत्वाची गोष्ट शिकलो ॲटिट्यूड. आपण फिल्म सिटीला आतमध्ये शूटिंग करत असू ना, तर विनय सर जर गेटवर असतील ना तर इकडे कळायचं विनय सर आलेत, एवढा ॲटिट्यूड आधी यायचा आणि मग विनय सर यायचे. टेक्निकली मी ॲज अ कॅमेरामॅन, त्यांनी मला खूप गोष्टी शिकवल्या. म्हणजे एक सिच्युएशन अशी होती की जेव्हा माझ्याकडे खूप अजिबात काम नव्हतं आणि त्यावेळी विनय सरांनी मला एक सिरियल दिली आणि त्यावेळी एव्हरी वन वॉज अनहॅपी विथ माय वर्क बिकॉज मी खूप त्यावेळी पण विनय आपटेंसारखाच ॲटिट्यूड माज मै स्टाईल मे करूंगा वगैरे सगळं करायचो. तर एव्हरी वन वॉज लाईक की अरे इसको निकालो. तर त्यावेळी विनय आपटे माझ्या मागे उभे राहिले आणि म्हणाले की अगर सिरियल बेचना आहे तो इसको रखो, ये सिरियल बेच के देगा. आणि ती सिरियल पुढे खूप सुपरहिट झाली आणि मला माझ्या करिअरला वेगळी दिशा मिळाली. तर हे फक्त विनय आपटे होते म्हणून मी करू शकलो. संजय मोने सर, मला आठवत नाही की विनयची माझी ओळख कशी झाली. मी हे गृहितच धरलं की मी त्याला आणि तुम्हाला ओळखत होता. पण तरी अगदी असं म्हणावं की विनय आपटे हे व्यक्तिमत्व मी पहिल्यांदा कधी बघितलं तर तो दूरदर्शनवरती युवदर्शनला तो निर्माता होता आणि आम्ही कुठल्या तरी स्वातंत्र्यवीराची भूमिकाचं एक छोटंसं नाटुकलं असतं, आम्ही तिथे गेलेलो होतो काम करायला. का कोणा स्टॉक मी माझ्या खिशामध्ये पांढरे वाटाणे नेले होते, कारण तिकडे खूप वेळ असतो, बराच वेळ लागतो. मग मी ते असे घेऊन असे समोर बसून असे एक एक वाटाणा असा उडवत होतो, तो टक असा काचेवरती आवाज यायचा, काचेतनं कोणतरी डोकवायचं, मी लगेच असं पुस्तक वाचत बसायचो. असं 5-7 वेळा ते असे वाटाणे उडवले मी, टक टक असा आवाज आले की त्यातनं कोणतरी असं परत येऊन डोकवायचं, मी आपला वाचायचो. हे सगळं झाल्यानंतर समोर आवाज आला, चांगलं चाललंय, जरा चांगल्या ठिकाणी डोकं वापरा. बघितलं तर विनय आपटे. मग तिथून हळूहळू त्याची माझी ओळख झाली. वा 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 वा.
आमच्या या गाजावाजा जंक्शनवर एक फॅमिली आहे ज्यांना कलेविषयी खूप आपुलकी आहे, कलावंतांविषयी जिव्हाळा आहे, आणि त्यांच्याकडे जी कला आहे त्याच्या ते प्रचंड प्रेमात आहेत. ते इथे येतात, स्ट्रगल करतात, तेव्हा प्लीज त्यांना एंटरटेन करा, तरच तुमची एंटरटेनमेंट होईल. मित्रांनो, आपण बऱ्याच वेळापासून तोच परत आला आहे, तोच परत आला आहे असं म्हणतोय, तर बघूया नक्की कोण परत आलाय या नाट्यप्रवेशातून. बोला, आज काय काम काढलं? आपलं ठरलेलंच आहे, त्या दिवशी तुम्ही मंत्र्यांना भेटण्याच्या घाईत, नंतर सेलिब्रेशन आणि कॉन्फरन्सच्या गडबडीत. म्हणलं निवांत यावं, पैसे कुठं जात आहेत? तयार ठेवले असलच की तुम्ही 10 लाख. 10 लाख? त्या दिवशी तुम्ही 5 म्हणाला होतात. कधी ऐकण्यात काहीतरी गडबड होते डॉक्टर साहेब, मी 10 म्हणलो होतं, तुम्ही 5 कसे ऐकले? तुम्हाला काय गंमत वाटली काय भोसले? गंमत? 10 लाख म्हणजे काय असतं काही कळतं का? तुम्हाला द्यायचे आहेत का मी जाऊ? नाही नाही, असं कसं जाऊ? मग पैसे नाही तर नुसतं बसून काय करणार? मग निघा. आणि वस्तू? कुठली वस्तू? म्हणजे परत पहिल्यापासून सांगणं आलं का? असं करा, राहूनच द्या, मी निघतो. नाही नाही, असं कसं? अहो कळायला पाहिजे. काय कळायला पाहिजे? कोणाला कळायला पाहिजे? तुम्हाला कळत नाहीये काय? भोसले, मी तुम्हाला पैसे देऊ शकत नाही. शकत नाही? नाही. तस तर तस. पण कसं आहे ना डॉक्टर साहेब, रक्कम न घेता आणि वस्तू पण तुमच्याकडेच ठेवून निघायचं म्हणजे व्यवहार धरून होत नाही. 8 वर्षांपूर्वी 500 रुपयाला विकत घेतलेली वस्तू परत करा, नाहीतर त्याची आजची रक्कम अदा करा. कुठली वस्तू? रोहन विठ्ठल सोनावणे. भोसले, असं करा, तुमचा पत्ता द्या, मी पैसे पाठवून देतो. बेस्ट, घ्या लिहून. 302 शिरी सोसायटी, NC केळकर रोड, दादर, मुंबई 28. हा माझ्याच घरचा पत्ता आहे. आपण बेपत्ता माणूस, इथंच येणार. काय येडा समजला काय मला? भोसले, मी तुला पोलिसात दे. त्याशिवाय तुमच्याकडे दुसरा पर्यायच नाही. तुम्ही तरी दुसरं काय करणार मना? नाहीतर डॉक्टर साहेब, मी सांगतो ते आणि तसच. येत्या 24 तासात 10 लाख तयार ठेवा आणि एक ध्यानात ठेवा, पोलिसांची भीती मला दाखवू नका. तुम्ही सोनावणेचं पोर चोरलंय आणि चोराला पकडण्यासाठी पोलिसच लागतात, असं नाही तर तस. वेळ आली तर चोर पोलिसांचा खेळ आपल्याला खेळावाच लागल. मित्रांनो, विनय आपटे हे कलाक्षेत्राला पडलेलं एक सोनेरी स्वप्न होतं. असं स्वप्न जे कुणीही विसरू शकत नाही, असं स्वप्न ज्याने अनेकांना मोठी स्वप्न बघायची सवय लावली, असं स्वप्न ज्याने अनेकांची स्वप्न प्रत्यक्षात आणली. वृक्ष स्वतः उन्हाचे चटके सोसतो, मात्र त्याच्या आधाराला येणाऱ्या वाटसरूंना सावली देतो. विनय आपटे हा कलाक्षेत्रातला असा एक आधारवड होता, ज्याच्या सावलीत इंडस्ट्री विसावली आणि वाढली सुद्धा. आज त्यांचा स्मृतिदिन, पण ही फक्त एक तारीख आहे. आम्ही कलावंत जेव्हा जेव्हा स्वतःला मिळालेलं यश पाहतो, तेव्हा तेव्हा त्या यशाच्या मागे मार्गदर्शक म्हणून उभं असलेल्या विनय सरांची आठवण येते. जेव्हा जेव्हा रंगभूमीवर नवनवीन प्रयोग होतात, तेव्हा विनय सरांची आठवण येते. कलावंताच्या पाठीवर जेव्हा कौतुकाची मायेची थाप पडते, तेव्हा आम्हा सर्वांना विनय सरांची आठवण येते. आणि ही आठवण प्रत्येक कलावंतासाठी एक साठवण बनून गेली आहे, जी त्याच्या मनातून कधीच पुसली जाणार नाही. आज आपण सर्व विनय सरांच्या प्रेमापोटी या आमच्या मंचावर आलात, या मंचातर्फे आपणा सर्वांचे खूप खूप आभार.